नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, अक्षय लहाने कमेंट्स करता है, सर माझी कास्ट सर्टिफिकेट हरवली आहे तर दुसरी काढू शकतो का? माझी वैलिडिटी झालेली नाही अजून। अक्षय, उत्तम होईल का तुम्ही जे दुसरा कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, कारण कास्ट वैलिडिटी हा म्हणजे याला डुप्ली म्हणजे त्याला करेक्शन करण्याचा कोणताही पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये, आणि म्हणजे हे तुमच्यासाठी एक चांगलं राहील का तुमची वैलिडिटी झालेली नाहीये तर तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, आणि एकदा तुम्ही तुमचे जे शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत त्या अनुसारच तुमचं नाव येईल, या अनुषंगाने ते सगळे स्पेलिंग वगैरे प्रॉपर असलेली कास्ट सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नंतर ती वैलिडिटी पण तुम्हाला त्याच स्पेलिंगचे अनुसार मिळेल। गुरुकृपा ही सेवा कॉमेंट्स करताय, आय वॉन्ट टू टॉक सर, प्लीज गिव इन्फॉर्मेशन अबाउट स्पॉन्सरिंग लेटर इफ इट इज अ स्टुडंट। हे बघा, जर तो स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी स्पॉन्सरिंग लेटर म्हणजे एक पहिली गोष्ट, जर स्टुडंट असेल तर तो 11वी किंवा 12वी विज्ञान शाखेत असेल तर तो म्हणजे 11वी 12वी मध्ये तो कॉलेज थ्रू म्हणजे अप्लाय करू शकतो, किंवा तो स्वतःही ऑनलाईन करून कॉलेजचा जो म्हणजे 15A फॉर्म वरती सही सिग्नेचर घेऊन स्पॉन्सरिंग लेटर घेऊन तो जमा करू शकतो। समजा तो 11वी 12वी त्याने आर्ट किंवा कॉमर्स मधनं पूर्ण केला असेल तर त्याला वैलिडिटी साठी अप्लाय करता येत नाही, मात्र त्याने 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स नंतर समजा तो कधी प्रोफेशनल कोर्स साठी जर त्याला इच्छुक असेल तर त्यावेळेस मात्र तो जो सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे, ज्याच्यासाठी जो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रोफेशनल अभ्यासक्रमासाठी जो फॉर्म सीईटीचा भरेल तो फॉर्म पण अपलोड केला तर चालेल। तर तिथं स्पॉन्सरिंग लेटर कॉलेजचा नसला तर चालतंय, तुमचा तो सीईटीचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो पण तिथं काम करेल। राज व्हिडिओ कॉमेंट्स करतायत, नमस्कार सर, माझे नाव सुदर्शन भांगे आहे सर, गव्हर्नमेंट मध्ये 5 वर्षापासून नोकरीमध्ये आहे, तरी असे माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर जात पडताळणी सर्टिफिकेटवर स्पेलिंग मिस्टेक आहे, सुदर्शन ऐवजी सुदर्शन झालेले आहे, सुरुवातीला मला फक्त कास्ट सर्टिफिकेटवरील नावामध्ये करेक्शन आढळून आले व मी ते तहसीलमध्ये दुरुस्त करून घेतले, तसेच काही दिवसांनी परत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमध्ये स्पेलिंग मिस्टेक आल्याचे आढळून आले, तरी मला व्हॅलिडिटीवरील स्पेलिंग करेक्शन करून घ्यायचे आहे, त्यासाठी मला मार्गदर्शन करावे। हे बघा राज, तुमचं जर म्हणजे अगोदर 5 वर्षापूर्वी झालेलं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे करेक्शनचा जो आहे तो पर्याय नसतो, कारण ज्यावेळेस समजा तुम्ही अप्लाय केलंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळाली आणि त्यावेळेस जर तुम्ही च्या निदर्शनास आला असता आणि ती पण तुमची जर चूक असेल तर त्यावेळेस मात्र ते करत नाही, जर त्यांच्या समितीकडनं चूक झालेली असेल तर ते दुरुस्त करून देतात। आता याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन आहे, एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या, ते काय म्हणतात, परंतु तसा ऑप्शन नाहीये, तरी समितीमध्ये तुम्ही एकदा जाऊन या आणि जर झाला तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला जे आहे गजेट करून घ्यायचंय, अफिडेविट करून ठेवायचंय, म्हणजे जिथं पण म्हणजे ही अडचण येईल त्यावेळेस तिथं तुम्ही गजेट आणि अफिडेविटवरनं काम करू शकतात, काही अडचण येणार नाही, तरी एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या। दत्ता कॉमेंट्स करतायत, कास्ट सर्टिफिकेटवर कोकणा ऐवजी कोकणा करायचं आहे, काय करावं लागेल? हे बघा दत्ता, हे जे पण कास्ट आपण म्हणजे इथं सिलेक्शन करतो ते सिलेक्शन म्हणजे जर आपण स्वतः आपल्या सरकारवर करणार असू किंवा आपण जे महाई सेवातनं करणार असू किंवा सेतू केंद्रातनं, तर तिथं त्यांना तो जातीचा जो स्पेलिंग आहे तो टाकायचा काही ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी लिस्ट असते। आता जसं आपण आपल्या सरकारवरती समजा आपण बघितलं, आता इथं कोकणा म्हणजे एसटी कास्टमध्ये येते, आता आपण इथं एसटी कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ड्रॉपडाऊनमध्ये हे बघा कोकणा कोकणी तर या हे ऑटोमॅटिक तिथे येतात आणि त्याचा सिरियल नंबर दिलेला असतो, तर यापैकी तुमचा कोणता आहे तो तुम्हाला तिथं निवडायचंय, तर हे निवडल्यानंतरच म्हणजे देते, म्हणजे तुमचं जर स्पेलिंग मध्ये जर चुकीचं असेल, म्हणजे पूर्वी जर त्यांनी पहिले ही ऑफलाईन पद्धतीमध्ये जर मिळालं असेल तर तिथं मग तुम्हाला तुमचा जो संबंधित तहसील आहे तिथं जाऊन जर तुम्ही नवीन, कारण तिथं एडिटचं तर लिंक येणार नाही आणि ते तुम्हाला
करेक्शन करून मिळणार पण नाही। तर बेटर वे जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर तुम्ही नवीन म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, आणि जर व्हॅलिडिटी झाली असेल तर मग गजेटचा जो ऑप्शन आहे तो आपल्याजवळ ठेवा, म्हणजे कुठं अडचण आली तर ते आपल्याला गजेट वापरता येईल। ऐश्वर्या कॉमेंट्स करतात, इज कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी फॉर यूपीएससी एक्झाम? आय हॅव व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट बट डोंट हॅव व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कॅन आय स्टील टेक बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन? हे बघा ऐश्वर्या, यूपीएससी म्हणजे ते केंद्राच्या मार्फत हा एक्झाम कंडक्ट, म्हणजे सेंट्रल एजन्सी मार्फत हा कंडक्ट केला जातो, सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत कंडक्ट केला जातो, तर त्याच्यासाठी जे आहे यूपीएससीसाठी इथं कास्ट व्हॅलिडिटीची गरज नसते। कास्ट व्हॅलिडिटीची गरज फक्त ज्या संबंधित स्टेटचे जर तुम्हाला आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल तर तिथंच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्या संबंधित स्टेटचा व त्या संबंधित स्टेटची कास्ट व्हॅलिडिटी लागते। परंतु जर आता तुम्हाला इथं जे आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, हे बघा इथं त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे, द सपोर्टिंग ओबीसी एससी एसटी स्टेटस इफ अप्लिकेबल सर्टिफिकेट इश्यू बाय डिस्ट्रिक्ट ऑफिसर सब डिव्हिजनल ऑफिसर, म्हणजे आपल्याला एसडीओ जो देतो तोच तिथं चालणार आहे, फक्त त्याचा जो फॉर्मॅट आहे तो म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असायला पाहिजे, आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असला कास्ट व्हॅलिडिटीची तिथं गरज नसते। रियाज मुल्ला कॉमेंट्स करताय, धन्यवाद सर, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कसे काढायचे याबाबत सविस्तर व्हिडिओ पाहिजे माझ्या मुलाचे। हे बघा रियाज, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जिथनं आता कास्ट सर्टिफिकेट काढलंय तिथनंच तुम्ही सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट पण अप्लाय करू शकता त्याच तहसीलला। तिथं तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि इन्कम प्रूफ लागणार आहे। आता तुम्ही ओबीसी आहेत तर म्हणजे तुम्हाला जे आहे तुमचा नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असेलच तर तो नॉन क्रिमिलियर प्लस कास्ट सर्टिफिकेट हे देऊन तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मिळवू शकता। आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे बघा ओबीसी सर्टिफिकेट फॉर्मॅट फॉर द सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लास अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट ऑफ पोस्ट ऍडमिशन टू सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचा हा फॉर्मॅट आहे। या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो सर्टिफिकेट पाहिजे, आणि याच्यामध्ये मग तुमचं हे सगळं डिस्ट्रिक्ट वगैरे हे सगळे म्हणजे इथं येतंय, इथं तुमचा म्हणजे कास्ट येतंय, आणि त्याचबरोबर ओबीसी एनसीएल साठी पण म्हणजे तुम्हाला तिथं अप्लाय करायचंय। तर या प्रकारे हा सर्टिफिकेट असतो। आई बघा इथं ओबीसी सर्टिफिकेट फॉर्मॅट तुमचं म्हणजे तुमचं नाव येईल, तुमचं टाउन, त्याच्यानंतर म्हणजे डिव्हिजन कोणता आहे आणि स्टेट कोणता आहे आणि कोणती कास्ट कम्युनिटी आहे ती त्याच्यामध्ये वर्णन येईल, आणि त्याच्यानंतर मग इथं पुन्हा डिस्ट्रिक्ट आणि हे तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत नसल्याबाबतचा तो इथं उल्लेख असेल। अशा प्रकारे हा जो सर्टिफिकेट असतो तो तुम्हाला तिथं मिळवायचा आहे। खिलानंद जोशी कॉमेंट्स करतायत, तुम्ही खरंच नॉलेजेबल पर्सन आहात सर, प्लीज कीप गायडिंग अस ऑलवेज सर। धन्यवाद जोशी साहेब। प्रभाकर कॉमेंट्स करतायत, कॅन्सल करायचं सर। हे बघा प्रभाकर, तुम्हाला समजा मागील जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर तो कॅन्सल करण्यासाठी तुम्ही तिथे एक ॲप्लिकेशन द्या का चुकून हा जो कास्ट सर्टिफिकेट मला मायग्रंटचा कास्ट सर्टिफिकेट भेटलेला आहे तो कॅन्सल करण्यात यावा, आणि तुम्ही जो नवीन कास्ट सर्टिफिकेट आहे तो महाराष्ट्र स्टेटचा तो काढण्याचा प्रयत्न करा। म्हणजे मायग्रंटमध्ये तुम्हाला जे आहे महाराष्ट्राचे कोणतेही फायदे मिळणार नाही। जर तुम्ही खरंखर महाराष्ट्राचे रहिवासी असाल, मानक दिनांकापूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी असाल, तर तुम्ही महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या। टेक शुभांगी कॉमेंट्स करतायत, सर बर्थडे रॉंग हो गई है, चेंज कर रही हूं तो भी नहीं हो रहा है। हे देखो, ये तुम जो एम्प्लॉयमेंट के लिए का मतलब यानी चेंज कर रहे हो तो तुम्हारे एम्प्लॉयमेंट कार्ड के ऊपर जो डेट ऑफ बर्थ है वो चेंज इसके लिए नहीं हो रही है कि तुम्हारा जो आधार कार्ड के ऊपर डेट ऑफ बर्थ है वही मतलब यानी तुम्हारा जो है डेट ऑफ बर्थ वहां पर आएगा, क्योंकि अभी जो है ये एम्प्लॉयमेंट कार्ड जो है या आधार के मतलब यानी पूरा जो तुम्हारा इन्फॉर्मेशन है वो आधार का इन्फॉर्मेशन फेच करता है। तो तुमने एक बार तुम्हारा आधार कार्ड देख ले, अगर उसके अंदर डेट ऑफ बर्थ गलत है तो तुमको वो जाके सही कराना होगा।
महादेव कोळी कमेंट्स करतात, सर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट यूज करून महाराष्ट्रामध्ये कास्ट निघेल का? नाही निघणार. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे कोणीही कुठनंही काढू शकतो, तो सेंट्रल पोस्ट साठी म्हणजे काम करतो. आणि महाराष्ट्राचं आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा कुठेही काही संबंध नाही. महाराष्ट्राचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो वेगळा असतो. महाराष्ट्राची कास्ट त्याच्या अनुरूप कास्ट व्हॅलिडिटी असते. आणि तुम्हाला जर सेंट्रल पोस्ट करता समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचा असतो. म्हणजे थोडक्यात सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेगळा असतो, स्टेट कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेगळा असतो, आणि सेंट्रल कास्टवरनं तुम्ही स्टेट कास्ट सर्टिफिकेट बनवू शकत नाही. जयदीप कॉमेंट्स करतात, सर माझी कास्ट सर्टिफिकेट मध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, माझी स्पेलिंग जयदीप आहे पण कास्ट सर्टिफिकेट मध्ये जयदीप झालेली आहे आणि मला नीट 2023 मध्ये काय प्रॉब्लेम होईल का प्लीज? हे बघा जयदीप, जर तुम्ही म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती स्पेलिंग मिस्टेक आहे आणि तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसेल तर बेटर वे तुम्हाला ते जी नवीन कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करावं लागेल. कारण कास्ट सर्टिफिकेटला म्हणजे तुमचं स्पेलिंग मिस्टेक करण्याचा का कोणताही क्रायटेरिया अवेलेबल नसतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला नव्याने कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल. आणि जर तुमच्याकडं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर, आणि जर समजा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि हा कास्ट सर्टिफिकेट वरती नंबर वेगळा असेल तर अशा वेळेस मग तुम्ही गजेटचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे चालवा. जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला म्हणजे मी रिकमेंड करेल का तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.